क्लासिकल म्युझिक म्हणून आहे आणि आपल्यासोबत युरोपियन सुद्धा आहे, फ्रान्सचा आहे. म्हणजे डोळे दिपून जातील अशी रोषणाई आहे दिवाळीसारखा. नक्की कधी आलात मैसूरला तर नक्की याचा आनंद घ्या. मैसूरचा आजचा हा पूर्ण दिवस आमचा तीन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ब्लॉग्स बनवले. पहिला आम्ही चामुंडा इकडे गेलो, त्याच्या अगोदर वॅक्स म्युझियमला गेलो, नंतर आम्ही जिओलॉजी म्हणजे झू पार्कला गेलो आणि शेवटचं मैसूरचं पॅलेस होतं. तर ह्या पॅलेसचा पूर्ण ब्लॉग आम्ही अपलोड करूच आणि तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट बघू. तर हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. मैसूरच्या पुऱ्या जर्नीमधले ब्लॉग्स आम्ही एक एक करून टाकू आणि याची पूर्ण आयटनरी आम्ही तुम्हाला मेन्शन करून देऊ. तर नक्कीच तुमच्या अभिप्रायाची आम्हाला आम्ही वाट पाहत होतो आहे आणि हा माझ्या मागे बघताय तो मैसूरचा पॅलेस आहे आणि हा ब्लॉग कसा झाला ह्याचा अभिप्राय मला नक्की द्या. चला पुन्हा एका नव्या ठिकाणी भेटू, तोपर्यंत जय शिवराय. मैसूर पॅलेस बघताना काही आमच्याकडून तुम्हाला सजेशन्स आहेत, त्या म्हणजे हा पॅलेस बघायला कमीत कमी एक दीड तास. त्याची जी मूल्य तिकीट जी आहे ती 100 रुपये आहे. 5:30 अगोदर तुम्ही बाहेर जायचंच नाही. तो आपको अगर जो रात में लाइट शो होता है 5:30 के बाद आते हो तो 150 रुपया लगता है और अगर 5:30 के पहले आते हो तो 100 में आपका लाइटिंग शो, आपका म्यूजियम सब सगळं. नाही तर मग तुम्हाला डबल तिकीट भरावं लागेल 150 रुपये आणि समजा इनकेस तुम्ही चुकून जर बाहेर गेला तर तुम्हाला पुन्हा तिकीट नवीन घ्यायची. बेस्ट टायमिंग आहे 3 बजे से आ जाओ, 3:30 तक आ जाओ. 5:30 तक बंद होने वाला रहता है, अंदर से जो भी देखने वाला रहता है. 5:30 एंट्री बंद. एंट्री भी बंद और वहाँ पे भी बंद कर देते हैं 6 बजे तक. मैक्स 6 बजे अंदर से भगाने लगते हैं. तो आप 3:30 बजे तक आ जाओगे तो आप अच्छे से फोटोग्राफी अंदर सब कुछ आप अच्छे से देख सकते हो. एंड देन थोड़े देर रुक जाना, 7 बजे लाइटिंग होती है और म्यूजिकल इंस्ट्रूमेंट होता है, लेजर शो. लेजर शो वगैरह लाइट शो तुम्हें म्हणता तसा नाही. आमच्या मागे जे बघताय हाच लाइट शो है
हाँ। आज जो हम आगे बगता है तो हाँ। स्लाइड शो है यूट्यूब पे बहुत सारे वीडियोस में बताते हैं कि लेजर शो होगा संडे को शो नहीं होगा पब्लिक हॉलीडेज पे ये नहीं होगा ऐसा कुछ नहीं है आज का दिन संडे है संडे के दिन लाइटिंग भी हुई है और संडे के दिन म्यूजिकल इंस्ट्रूमेंट वाला शो आणि या दोन्ही गोष्टी संडेला होता था तर तुम्ही यूट्यूबचं वरती जी फेक माहिती आहे त्याच्या बळी न पडता सरळ या सॅटरडे संडेला चालू असतं दोनच दिवस आणि लाईट शो लेझर शो काही होत नाही हा लाईट शो म्हणजे हा जो माझ्या मागे दिसतोय तो आणि म्युझिक म्हणजे काही ढिंचक बिंचक नाही क्लासिक म्युझिक ते लोक वाजवतात तर ह्या 8 वाजता हे पण बंद होतं तर ही काळजी घ्या चला।